आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर जवळील कळमेश्वर इथं सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय, समाजभूषण संस्था आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संयुक्त विद्यमानं 25 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी दिली आहे. या सोहळ्याला रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख तसंच शिवसेनेतील नेते आणि महाविकास आघाडीतील नेते उपस्थित राहणार असून अनावरणानंतर एका जाहीर सभेला सुद्धा उद्धव ठाकरे संबोधित करतील अशी माहिती केदार यांनी दिली. थकीत बिलामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणनं जाहीर केलेल्या अभय योजनेचा विदर्भात पहिल्या 27 दिवसात 6,490 ग्राहकांनी सहभागी होण्याची इच्छा दर्शवली असून त्यापैकी 5,077 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्ण संधी असल्यानं अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केलं आहे. संपूर्ण विदर्भाचा विचार करता अभय योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांनी 5,76,00,000 रुपये भरले आहेत. विदर्भात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1,216 ग्राहकांनी योजनेचा आत्तापर्यंत लाभ घेतला आहे. मागील त्याला सौर कृषीपंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू केलेल्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला असून केवळ 14 दिवसात 1,22,000 शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी महावितरणनं www.mahadiscom.in/solarmtskpy ही वेबसाईट तयार केली असून तिचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी मुंबईत झालं होतं. त्यानंतर केवळ 14 दिवसात 27 सप्टेंबरपर्यंत राज्यातील 1,22,421 शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 3 ते 3.5 HP पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स व कृषीपंप असा सर्व संच केवळ 10% रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा किंवा 5% आहे. शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात मिळते. चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील कोकलापार या 100 वर्षापूर्वीच्या मालगुजारी तलावात गोसेखुर्दच्या उजव्या कालवाभरून पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवून साठवण क्षमतेत वाढ करण्याकरता शासनस्तरावर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजयजी वडेट्टीवार यांनी पाठपुरवठा केला. या कामाला 4,95,00,000 निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळपास 81 हेक्टर शेती ओलिताखाली येणार असल्याचं परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.